भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात चौक गावातील मैदानात उभारण्यात येणाऱ्या हेलिपॅडला तेथील स्थानिक गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. आज गावातील शेकडो महिला आणि तरुणांनी गावातील मैदानात उभे राहून तीव्र विरोध केला. हेलिपॅडचं निर्माण झालं तर पुष्कळ असा तोटा होणार आहे लोकांना, आणि हेलिपॅड आम्हाला पाहिजेच नाही. ते लहान लहान पोरा तिथे खेळतात. आमचा मच्छीचा व्यवसाय आहे, तो सर्व काही इथेच. आम्हाला कुठे जागा नाही. आमचे प्रोग्राम बिग्राम सर्व इथेच होतात. मग आम्ही लोक कोळी माणसं आम्ही कुठे जाऊ. सोहार असला ना जत्रा की त्या टायमाला पण आमची मांडव घालतात. आमची जागा कुठली इथेच नाही. एकच जागा आहे, राखीव जागा आहे. आम्हाला ते पाहिजे ना. आमचा विरोध आहे. आम्हाला हेलिपॅड पाहिजेच ना. या विरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनीही गावकऱ्यांची साथ दिली. या गावात हे एकच मैदान उरले आहे ज्याचा उपयोग गावकरी मासे सुकवण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी आणि खेळण्यासाठी करतात. अशा स्थितीत या एकमेव मैदानात हेलिपॅड बांधल्यास त्यांना नेहमीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आज गावातील महिला आणि तरुणांनी हेलिपॅड विरोधात निषेध नोंदवला. आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून हेलिपॅड न बांधण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. हमने इसमें से सोल्यूशन निकाला जिसकी वजह से हमारे उत्तन और आसपास के परिसर के जो क्रिकेट खेलने वाले लड़के हैं, दूसरे खेल खेलने वाले लड़के हैं, हमारी जो मछलियां बेचने का काम करने वाली कोली बहने हैं, उनका भी जो मछली सुखाने का काम है उसको भी बाधा नहीं आएगी. तो जो राज्य शासन के ओर से इस परिसर का विधायक होने के नाते हमने विनती की और वो विनती माननीय मुख्यमंत्री जी, माननीय जिलाधिकारी जी और माननीय तहसीलदार जी, इन्होंने सब लोग ने मान्य कर ली और इस चिमाजी अप्पा मैदान में जो हेलीपैड होने वाला था वो रद्द कर दिया गया.